या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान हा राखला जातो. पार्टीमध्ये जो काम करतो निरपेक्ष भावनेनं त्याचा निश्चितच हा सन्मान झाला असं मला वाटतं. मी गाव चलो अभियानासाठी निघालो होतो आणि मला हे माहीत नव्हतं की मी यासाठी ह्या मला फक्त फोन आला की आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि माध्यमांच्या माध्यमातूनच कळालं की माझं लिस्टमध्ये नाव आहे. मी एकटा नाही तर लाखो कारसेवकांचं त्याच्यामध्ये त्याग आहे, समर्पण आहे. मी एक सर्वसामान्य कारसेवक म्हणून स्वयंसेवक या नात्याने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींची सेवा करायला गेलो होतो, त्यामुळे प्रभू रामचंद्रजींचा मला आशीर्वाद मिळाला असेल असं मला वाटते. नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज भाजपने राज्यसभेची 3 उमेदवारांची नावं जाहीर केली. एक म्हणजे अशोक चव्हाण, दुसरे म्हणजे मेघा कुलकर्णी यांचं, आणि तिसरं म्हणजे अजित गुपछिडी यांचं नाव देखील जाहीर करण्यात आले. तर तेच आपल्यासोबत आहेत, काय जाणून घ्या. काय सांगाल सर, आज तुमचं नाव जाहीर केलं. काय नाही, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. देशातलं नव्हे तर जगातलं एक विशाल संघटन आहे. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान हा राखला जातो. पार्टीमध्ये जो काम करतो निरपेक्ष भावनेनं त्याचा निश्चितच हा सन्मान झाला असं मला वाटते. अनेक नेत्यांची नावं देखील समोर आली, परंतु तुमचं नाव समोर आलेलं आहे, काय सांगाल. मला त्याबद्दल माहिती नव्हती. मी गाव चलो अभियानासाठी निघालो होतो आणि मला हे माहीत नव्हतं की मी यासाठी ह्या मला फक्त फोन आला की आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि माध्यमांच्या माध्यमातूनच कळालं की माझं लिस्टमध्ये नाव आहे. नुकतंच राम मंदिरचं लोकार्पणसुद्धा झालं, त्यात तुमचं नाव होतं, एक कारसेवक म्हणून तुमचं देखील नाव होतं, काय सांगाल. मी एकटा नाही तर लाखो कारसेवकांचं त्याच्यामध्ये त्याग आहे, समर्पण आहे. मी एक सर्वसामान्य कारसेवक म्हणून स्वयंसेवक या नात्याने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींची सेवा करायला गेलो होतो, त्यामुळे प्रभू रामचंद्रजींचा मला आशीर्वाद मिळाला असेल असं मला वाटते. नांदेडमधून 2 उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहे, कसं पाहताय सगळे. नांदेड नाही, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकसभांमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे प्रचंड बहुमताने माननीय प्रधानमंत्री मोदीजी, माननीय अमितभाई शहा, माननीय JP नड्डाजी व या महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्याच्या सगळ्या लोकसभा निवडून आणण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. तर हे होते भाजपचे 3रे उमेदवार अजित गुपछिडे. मी श्रीकृष्ण आवटी, लेट्स अप मराठी, मुंबई.